दुष्काळात 13वा महिना, तारसा येथील लता राईस मिलच्या प्रदूषणाने केले 6 एकर धान पिकाचे नुकसान. नरनाळा येथील शेतकरी दिनेश भोले यांची शेती हिवरा गांगणे रस्त्यावर तारसा गावाच्या हद्दीत येते. या शेतीला लागून लता राईस मिल आहे. नरनाळा येथील शेतकरी दिनेश भोले यांची शेती हिवरा गांगणे रस्त्यावर तारसा गावाच्या हद्दीत येते. या शेतीला लागून लता राईस मिल आहे. या राईस मिल मधून निघणाऱ्या धुळेवर नियंत्रणात्मक कसल्याही प्रकारची उपाययोजना न केल्यामुळे ही धूळ आसपासच्या शेतात पिकांवर जाऊन बसते, ज्यामुळे धान व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या विषयावर जेव्हा शेतकरी मिल मालकाशी बोलतात तेव्हा मिल मालक अरेरावीची भाषा करतो आणि धमकीही देतो. तुम्हाला जे जमेल ते करा असे शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांची दखल घेत शेतकरी नेते संजय सत्यकार यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी करून तहसीलदार व प्रदूषण विभागाकडे मागणी केली. आपलं म्हणणं हेच आहे, मी शेतकरी दिनेश धोंडबाजी भोले आणि हे माझं शेत आहे 6 एकर. हा शेतामध्ये 2 वर्षापासून हा लता राईस इंडस्ट्री सुरू झाला तेव्हापासून माझ्या शेतामध्ये खूप डस्ट उडत आहे आणि माझं 50% नुकसान होत आहे. तरी तोंडी सांगितलं पण तोंडी सांगायचं काही ते ऐकत नाही. म्हणून सनाय आम्ही आज ह्या शेतामध्ये सर्व लोकांना दाखवायसाठी आणलो आणि आज शेताचं आमचं 50% नुकसान झालं, तरी पण हे आमच्या मालाची दखल घ्यावी हीच विनंती आहे.